कुर्ली तालुका निपाणी येथील प्रतिष्ठित नागरिक व कुर्ली ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष श्रीनिवास पाटील यांचा वाढदिवस युवा नेते श्री उत्तमअण्णा पाटील यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला. यावेळी बोलताना युवा नेते उत्तम पाटील म्हणाले, श्री श्रीनिवास पाटील हे राजकारणाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे. श्री श्रीनिवास पाटील हे ग्रामपंचायतचे अध्यक्ष असताना त्यांनी ग्रामपंचायतीमार्फत विविध कामे राबवून गावचा विकास साधलेला आहे. त्यामुळेच त्यांचे नाव हे घराघरांमध्ये पोहोचलेले आहे. त्यांच्या पुढील वाटचालीमध्ये आम्ही पाटील कुटुंबियांच्या वतीने व अरिहंत उद्योग समूहाच्या वतीने त्यांचा भावी कार्यास शुभेच्छा देतो. यावेळी बोलताना श्रीनिवास पाटील म्हणाले, माननीय युवा नेते उत्तम पाटील व आपल्या सर्वांच्या सहकार्याने व पाठबळामुळेच कुर्ली व परिसराचा विकास करण्याची संधी मिळाली होती. त्यामुळेच मी ग्रामपंचायतचा अध्यक्ष झालो व त्या काळामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे गावचा सर्वांगीण विकास करण्याचे ध्येय पूर्ण केले. येथून पुढेही असेच प्रेम माझ्यावरती व माझ्या कुटुंबावरती राहू दे, असे ते सत्कार प्रसंगी बोलताना म्हणाले. यावेळी कार्यक्रम प्रसंगी ग्रामपंचायत माजी अध्यक्ष अरुण निकाडे, अमर बापू शिंत्रे, कृष्णनाथ पाटील, विश्वनाथ पाटील, ॲडव्होकेट संजय शिंत्रे, शिवाजी चौगुले, सीताराम चौगुले, विक्रम पाटील, अजय पाटील, आपाचीवाडीचे लक्ष्मण आबणे, किसन पोटले, शहाजी माने, शिवाजी गवंडी, भाट नागनूरचे राजाराम पाटील, विश्वनाथ पाटील, ममदापूरचे ग्रामपंचायत उपाध्यक्ष गजानन कावडकर, चंदू पाटील, बुदलमुख ग्रामपंचायत सदस्य विष्णू कडाकणे, पांडू येजरे, मारुती माळी, युवा वर्ग व इतर मान्यवर उपस्थित होते. कोगनोळी होऊन अनिल नवाळे.